कामगारांच्या प्रलंबित मागण्या तातडीने सोडवण्यात याव्यात या मागणीसाठी पुणे जिल्हा घरकाम संघटनेच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कामगार आयुक्त आणि पुणे महापालिकेचे महापौर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. नोव्हेंबर 2011 पासून घर कामगारांची नोंदणी करण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक कामगाराकडून 90 रुपये एवढे शुल्क आकारण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे 35,000 जास्त महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार महामंडळाकडे नोंदणी केली आहे. मात्र या कामगारांना ओळखपत्र देण्यात आलेले नाही. हे ओळखपत्र तातडीने देण्यात यावे अशी मागणी संघटनेच्या वतीने यावेळी करण्यात आली. याशिवाय नाव नोंदणीसाठी जी बायोमेट्रिक नाव नोंदणी पद्धत आहे त्यासाठी प्रत्येक कामगाराला 12 ते 15 मिनिटांचा वेळ लागतो. त्यामुळे मर्यादित नाव नोंदणी होते. ही पद्धत खर्चिक आणि वेळखाऊ असल्याने ती रद्द करण्यात यावी. कामगारांना संरक्षणासाठी LIC वाटाघाटी करून त्यांची जनश्री विमा पॉलिसी उतरवण्यात यावी आणि ज्या दिवसापासून कामगारांची नोंदणी होईल त्या दिवसापासून कामगाराला या योजनेचा लाभ मिळावा. जननी सुरक्षा योजना आणि जननी शिशु योजनेच्या धर्तीवर मातृत्व लाभाच्या योजनेच्या सर्व नोंदणीकृत घर कामगारांसाठी विनाअट चालू करण्यात यावीत या आणि अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी पुणे जिल्हा घर कामगार संघटनेच्या अध्यक्षा किरण मोघे यांनी आम्हाला ठोस आश्वासन देण्यात यावे आणि या संदर्भात शासनाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी केली. तसेच 3 महिने होऊनही घर कामगारांना मंडळाकडून एकही लाभ मिळाला नसल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मोलगरीण पंचायतीचा शारदा वाडेकर, अजित अभ्यंकर, घरेलू कामगार मंडळाचे सुनील शिंदे उपस्थित होते. महापालिकेच्या मुख्य भवनापासून कामगार आयुक्त कार्यालयापर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. घरकामगारांनी जो काही लढा दिला त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार मंडळ कल्याणकारी मंडळ हे स्थापन झालं आणि नोव्हेंबरपासून पुणे शहरातल्या सर्व घरकामगारांची नोंदणी ही कामगार आयुक्त कार्यालयामध्ये सुरू झालेली आहे. आतापर्यंत 35,000 जास्त महिलांनी नावनोंदणी करून सुद्धा आजपर्यंत मंडळाने एकही ओळखपत्र महिलांना दिलेलं नाही आहे आणि त्यांना असले लागू असलेल्या ज्या कल्याणकारी योजना आहेत उदाहरणार्थ जनश्री विमा योजना किंवा राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना या अजून लागू झालेल्या नाहीयेत आणि म्हणून सगळ्या घरकामगारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ही नाराजी सरकारकडे आणि घरकामगार कल्याणकारी मंडळाकडे व्यक्त करण्यासाठी ओळखपत्र ताबडतोबीने द्या आणि आमच्याकडून जे 90 रुपये घेतलेले आहेत त्याच्या बदल्यात आम्हाला कल्याणकारी योजना लागू करा याच्यासाठी आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. त्याचबरोबर आम्ही पुणे महानगरपालिकेला आज एक निवेदन दिलेलं आहे की त्यांच्या बजेटमध्ये जी पाळणाघरांची तरतूद आहे तो वस्ती पातळीवर घरकामगार बांधकाम मजूर कागद काच वेचणाऱ्या सर्व कष्टकरी महिलांसाठी पाळणाघर सुरू करा आणि जी वैद्यकीय सहाय योजना आहे ती सुद्धा घरकामगारांना लागू करा आणि त्याला जो शुल्क भरावा लागतो तो महापालिकेने घरकामगारांसाठी सबसिडी म्हणून द्यावा अशी आम्ही मागणी केलेली.